मित्रांनो, मी तुमचा लाडका आविष्कार परत घेऊन आलोय नवीन ब्लॉग. जसं की मी तुम्हाला ह्याच्या पहिल्याच्या ब्लॉग मध्ये बोललेलं की आम्ही रात्रीपासून डेकोरेशन चालू करणार आहे, तर आता 9 वाजले. इकडे तुम्ही माझ्या मागे गँग बघू शकता, खूप गँग वाढली आहे. तर आता चालू झालं आमचं डेकोरेशनचा प्रोग्राम. हा पौने दस किती पण वाजून ते टाइम चालू झाला आमचा डेकोरेशनचा. आता तर तुम्हाला एक पार्ट वाईज मी दाखवतो काय चाललंय काय नाही. त्याच्या हातात बघू शकता हे 20 लिटरचं गॅलन आहे, त्याच्या आतमध्ये आम्ही वायर टाकतोय. त्याचा रिझल्ट तुम्हाला 2-3 दिवसांनी दाखवेन मी काय आहे काय नाही, तुम्हाला कळन काय आहे त्याचा रिझल्ट. आता हा असं काहीतरी करतोय. आजच भेटणार आजच भेटणार राजपाल बोलतोय, राजपालला कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती. आजच दाखवीन मी तुम्हाला काय रिझल्ट येतोय. काय बोलतोय संकेत, पैसे कापू का तुझी? नको रे बाबा, एवढ्या मेहनतीने वाढवली वाटते. माझी दाढी कशी वाटते? दाढी थांब ना जरा, उजड येतो इकडे ना फुल एकदम हार्दिक पांड्या. नाही नाही भाई. आणि इकडे आलाप, आलापला तुम्ही कधी भेटले नसेल माझ्या ब्लॉग मध्ये. हा आलाप सोनेटा कसा आहे मित्रांनो, आविष्कार चौरेला सपोर्ट करा. थँक्यू आलाप, माझ्या भावा बोलल्याबद्दल माझा धन्यवाद मनापासून. माझं मन असं भरून आलंय. आणि या लंब्याला बघा, आणि हा बंगाली बंगाली. मी तुम्हाला राजपालने सांगितलं की तो एक एक अर्धा तासात दाखवन, तर तुम्ही तुम्हाला दाखवतो मी असं काहीतरी आहे. तर तुम्ही गेस करा हे काय आहे, तुमच्यासाठी मी सस्पेन्स ठेवतो. तुम्ही गेस करा आणि कमेंटमध्ये सांगा की काय आहे काय नाही. हा 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 पोरगा आहे ना, खूप मेहनत करतो, सारखा वर खाली वर खाली चढ. तर आता मंडपामधनं बाहेर आलोय, सगळे गँग आपल्या केबिन मध्ये बसली आहे. तर चला दाखवतो काय चाललंय काय नाही. मी अंजे. तर इकडे हे लोक चालू आहे काहीतरी प्रोग्राम, मी पण त्यांना हेल्प करू लागतो आता जरा. संकेत पाटीलने ग्लू गन पकडली आहे, काहीतरी कालाकंडी चालू आहे. तो तिकडं राजेश अभ्यास करतोय, 10वी चालू आहे त्याची. माझ्या भावाबरोबरच आहे अजूनपर्यंत. माझ्या ब्लॉगमध्ये मी माझा भाऊ नाही दाखवला, कधीतरी दाखवीन त्याला पण. आणि कोटारी, कोटारीला नाही भेटला असणार तुम्ही. सोम दादा तीरामतीचा हँडसम मॅन आहे. अरे ओ पिंगला नाही आहे पुरा. आणि तर अशा प्रकारे ग्लूगनचा वापर केला जातोय आणि त्याच्यावरती कापूस लावला जातोय. हा कापूस वेगळा टाईपचा आहे. कुठला कापूस आहे राजपाल? सिंथेटिक फोम आहे, म्हणजे हा कापूस गाद्यांमध्ये यूज होतो. आणि इकडे मीत मांगे सुद्धा आलेले आहे. काय बोलतोय संकेत? टेडी बेअर मध्ये पण वापरण्यात जातो. कोणला पाहिजे नसेल तर गणपती झाल्यानंतर ना कापूस घेऊन जा घरी टाकून झोपा. तर तुम्हाला आता थोडीशी तरी कल्पना आलीच असेल आपण काय बनवतोय. आणि इथे प्रो गोविंदा बघितला जातोय. आमचा मंडप अरविंद चौगुले यांना खूप सपोर्ट बोलून बघा तुम्ही. एक कॅन होतं, एक पाण्याचं कॅन होतं, त्याच्यावरती आम्ही कापूस लावलं आणि त्याच्या आतमध्ये फोन टाकले. तर याचा रंग रूप अख्खा बदललाय बघू शकता. तुम्हाला असं वाटत असं ना खरं ढग चाललाय खाली. आणि आज इकडे रील शूट करतोय. आमची हिरामोदी महाराजाची आय डी आहे. इंस्टाग्रामची आय डी काय राजपाल? हिरामोदीचा महाराजा. तर त्याला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवरती जाऊन. आणि संकेतने हा आपला क्लाउड वरती घेतला आहे आणि हे स्ट्रिंग्स याच्यासाठीच बनवत होतो आम्ही. तर आता बघू शकता तुम्ही याचा इफेक्ट. हे लाईट ही आहे आमची कलाकांडी.
असं काही अशा टाईपमध्ये काहीतरी डेकोरेशन होणार आहे, तर तुम्हाला नुसतं सस्पेन्समध्ये राहणार तुम्ही आता सगळे. यावर्षी हिरामती झलकणार आहे. डेकोरेशन आओ, आम्ही एवढी भारी बीट बनवली आहे ना, अख्ख्या छेकनाका आणलाय. हा हृदय, तुमचं काय म्हणणं आहे? अख्खा छेकनाका आणलाय. खत्ता वेळ यावर्षी. तर जसं की तुम्ही बघितलं, आम्ही एक छोटंसं क्लाउड बनवलं, तर ते आता बनून झालं आहे, ते सक्सेसफुल झालं आहे. तर आता सगळे घरी चालले, रात्रीचे 12 वाजले, घरी चालले. आता उद्या सकाळी बहुतेक आम्ही नाही बनवणार, जे आता काम राहील ते सगळं. मन नाही लग रहा तो. जे आता काम आहे ते सगळं संध्याकाळी असणार, रात्रीचं. आता मी डायरेक्ट थेट उद्या भेटतो, हा ब्लॉग इकडंच संपवतो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.